जर माझं कोण काही घडलं तर मी एक मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं, मी मनातून बोलतो. पुढे काय ते राजकारण करायला लागलेत किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणून त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर द्याता. हा, तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला, ते वेगळा विषय. त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य, तसं तुम्हालाही स्वातंत्र्य आहे. परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही. आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो, मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही लिहायचं, अजिबात नाही लिहायचं. आणि ते मला सहन होणार नाही, तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते. समाजाचा हा विषय नाही, मराठा समाजाचा हा विषय नाही, एकदम निषेध, एकदम मी तीव्र शब्दात करतो. ते अवघ्या त्या आल्या म्हणून नाही, तुम्ही मला 6-7 महिन्यापासून बघा महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर, ते नाही सहन होऊ शकत अजिबात. पण त्यांनीही राजकारण करू नये, कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा गार धराची उभा राही हो. आणि कोणत्या जाती धर्माची असू, आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या, सगळ्या रडत होती माझ्या बापानं घर विकलंय म्हणून. ही पठ्ठ्या बघणार आता 108,000 नोकऱ्या ते सरकार देत नाही, पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं, उगा पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा, असले प्रकार करू नये ताईंनी. ताईच्या पाठीमागं हा मनोज जरा घे माणूस म्हणून उभा आहे, पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शकली असती. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.